आताची सगळ्यात मोठी बातमी हाती आली आहे. सगळीकडे महाराष्ट्र दिन साजरा होतोय आणि यातच गडचिरोलीत भूसुरुंग स्फोटाचं गालबोट लागलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत रक्तपात घडलाय. यात 16 सीआरपीएफचे जवान शहीद झालेत. मतदानासाठी लोकांनी बाहेर पडू नये यासाठी माओवाद्यांनी हा हल्ला घडवल्याचं समजतंय. कुरखेडा तालुक्यात मध्यरात्री दादापूर येथे तब्बल 50 वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षल्यांनी पुन्हा कुरखेड्यापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंग स्फोट घडवलाय. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की यामध्ये 16 जवान शहीद झाले आहेत. खासगी वाहनाचा चालकही यात ठार झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.